दिवाळीच्या दिवसांची सुरुवात होते तशी स्त्रियांच्या कामामध्ये वाढ व्हायला सुद्धा सुरुवात होते आणि या कामामधलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे फराळ बनवणं। नमस्कार, मी सुवर्णा, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। फराळाचे इतके पदार्थ करायचे असतात आणि हा फराळ रोजची कामे सांभाळून करायची असतात आणि यामध्ये थोडीशी दगदग होऊ शकते, काही गडबड होऊ शकते आणि या गडबडीमध्ये एखादा पदार्थ बिघडूसुद्धा शकतो। तर हे सगळं टाळण्यासाठी थोडीशी पूर्वतयारी आपण केली तर आपली गडबड होणार नाही, दगदग होणार नाही, कुठलाही पदार्थ चुकणार नाही आणि अगदी पटापट तुमचा फराळ जो आहे तो बनून तयार होईल। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण दिवाळीचा माल भरल्यानंतर काय काय तयारी आधी करून ठेवू शकतो तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे सगळ्यात आधी आपण खोबऱ्याची पूर्वतयारी काय करायची आहे ते बघूयात। इथे तुम्ही ओलं खोबरं जर सुकवून ठेवलं असाल किंवा मग गोटा खोबरं तुम्ही बाजारातून विकत आणलं असाल तर ते आपल्याला कापून छान सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या खोबऱ्याचा तुम्हाला असा खीस करून ठेवायचा आहे। तर हे खिसलेलं जे खोबरं आहे ते तुम्ही करंजीसाठी, बाकरवडीसाठी, पुडाची वडीसाठी किंवा अजून तुम्ही काय करत असाल त्याच्यासाठी उपयोगी पडतं आणि याला कडकडीत असं छान ऊन देऊन घ्यायचं आहे। जर ऊन नसेल तर कढईमध्ये हलकंसं गरम करून थंड करून मग एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय किंवा तुम्ही बाहेरही ठेवला तरीही चालेल। त्याचबरोबर तुम्ही चिवड्यासाठी या खोबऱ्याचे पातळ काप बनवून ठेवू शकता आणि हे काप जे आहेत उन्हामध्ये छान वाळवून घ्या किंवा कढईमध्ये हलकेसे, अगदी त्याला रंग आला नाही पाहिजे, अगदी हलकेसे असे गरम करून मग फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवला तरी चालेल। तर या खिसलेल्या खोबऱ्याचं करंजीसाठी सारणसुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता। सारण अजिबात खराब होत नाही कारण सगळ्या वस्तू आपण भाजून घेतलेल्या असतात। तर हे सारण तुम्ही जर बनवून ठेवला तर अगदी पटकन तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अगदी करंजीचं कणिक मळला आणि सारण तयार असतं पटकन तुम्ही करंजा बनवू शकता। असंच तुम्ही पुडाची वडी किंवा बाकरवडीचं सारणसुद्धा 2-3 दिवस आधी बनवून ठेवला तरीही चालू शकतं। यानंतर रवा जो आहे तो आपल्याला निवडून पाकडून चाळून घ्यायचा आहे। याच्यामध्ये काही घाण असेल तर ती काढून टाकायची आहे आणि व्यवस्थित पिशवीमध्ये बंद करून ठेवायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही पदार्थ करता तेव्हा पटकन घेऊन तो पदार्थ करता येतो, त्याला निवडत बसायला वेळ द्यावा लागत नाही। यानंतर शेंगदाणेसुद्धा आपल्याला निवडायचे आहेत, एखादा खडा वगैरे याच्यामध्ये असू शकतो आणि त्याच्यानंतर यालासुद्धा आपल्याला ऊन देऊन ठेवायचं आहे। ऊन नसेल तर हे शेंगदाणे हलकेसे गरम करून किंवा भाजून ठेवला तरीही चालेल कारण आपल्याला शेंगदाणे चिवड्यामध्ये तळायचेच असतात आणि चिवडा बनवताना शेंगदाणे तळायचा वेळ जो आहे तो कमी लागतो। आणि त्याच्यानंतर आहे हरभर डाळ, हरभर डाळसुद्धा आपल्याला निवडायची आहे आणि छान एक ऊन देऊन घ्यायचं आहे। तर इथे बेसनाच्या लाडूला तुम्ही डाळ जर भाजत असाल तर ही डाळ भाजून दळून आणून ठेवायची आहे म्हणजे अगदी पटकन तुमचे बेसनाचे लाडू वेळ मिळेल तेव्हा करता येईल। त्याचबरोबर बुंदीचे लाडू, शेव, बाकरवडी किंवा अजून कशासाठी तुम्हाला जर बेसन लागत असेल तर तेसुद्धा पीठ तुम्ही दळून आणून ठेवू शकताय। यानंतर आपल्याला साखरेची तयारी करून ठेवायची आहे, आपल्याला पिठी साखर बनवून ठेवायची आहे। पिठी साखर आपल्याला करंजीच्या सारणामध्ये लागते, बेसन लाडूमध्ये आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या चिवड्यांमध्ये सुद्धा आपण ही पिठी साखर जी आहे ती घालतो। तर ही सगळी पिठी साखर एकत्र करून ठेवला तरी चालेल किंवा मग ज्या गोष्टीला जेवढी पिठी साखर लागणार आहे त्या हिशोबाने बाजूला हे सगळं करून ठेवला तर ते जास्त सोपं होईल कारण परत परत आपल्याला मोजायची किंवा मापायची गरज पडणार नाही। याचबरोबर बरेच जण बेसन लाडूमध्ये, बर्फीमध्ये किंवा पेढ्यांमध्ये बुरा साखर किंवा तगार वापरतात तर ही तगार जी आहे तीसुद्धा तुम्ही आधी बनवून ठेवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला ही कुठलीही मिठाई बनवायची आहे तेव्हा तुमचा वेळ वाचतो। यानंतर आपल्याला जी तयारी करायची आहे ती म्हणजे आणलेला संपूर्ण मैदा आपल्याला चाळून एखाद्या डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये भरून ठेवायचा आहे कारण मैदा जर जुना असेल तर त्यामध्ये बऱ्याचदा आळ्या असू शकतात। तर हा मैदा आपण चाळून ठेवला तर कुठलाही पदार्थ करताना आपल्याला पटकन मैदा घेऊन तो पदार्थ करता येतो। यानंतरची तयारी करायची आहे चिवड्याची, तर हा भाजका चिवडा आहे आणि हा चिवडा आणल्यानंतर निवडायचा आहे, पाकडायचा आहे आणि जी मोदकाची चाळणी असते त्या चाळणीने हा जो चिवडा आहे तो चाळून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातील बारीक कण किंवा जी रेती किंवा अजून काही कचरा असेल तर तो निघून जाईल आणि निवडल्यानंतर परत आपल्याला ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये चिवडा हा भरून ठेवायचा आहे म्हणजे चिवडा करताना आपल्याला निवडत बसायची गरज नाही, पिशवीतून डायरेक्ट चिवडा आपण कढईमध्ये ओतू शकतो। तर हा तळायचा चिवडा आहे आणि हा चिवडासुद्धा आपल्याला निवडायचा आहे आणि मोदकाच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे कारण याच्यामध्ये सुद्धा जर बारीक कण असतील तर हा चिवडा तळताना ते बारीक कण करपू किंवा जळू शकतात।
त्याच्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे ती म्हणजे अनारशांची। जर तुम्ही अनारसे बनवत असाल तर हे अनारशांचं जे पीठ आहे तर ते आधीच बनवून ठेवा, कारण अनारशांचं पीठ अगदी महिनाभर छान राहतं। आणि याच्यासाठी तांदूळ निवडून ठेवू शकताय, आणि गूळ जो आहे तुम्ही चिरत असाल तर चिरून ठेवा, किंवा खिसत असाल तर तो खिसून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवला तर अनारशांचं पीठ बनवताना हे कामसुद्धा सोपं होईल। आणि अनारशांचं पीठ बनवून ठेवला तर अगदी झटपट तुम्ही अनारसे बनवू शकताय। यानंतर तुम्ही चकलीच्या भाजणीची तयारी करून ठेवू शकता। ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला चकलीची भाजणी बनवायची आहे ते संपूर्ण साहित्य काढून निवडून तुम्हाला जर कापडाने पुसायचं असेल तर ते पुसून किंवा धुवून वाळवून आणि त्याच्यानंतर मग भाजून तुम्ही ही भाजणी गिरणीतून दळून आणून ठेवला तर अगदी कधीही तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा अगदी पटकन तुम्ही ही चकली बनवू शकताय। यानंतर आपल्याला वेलदोड्याची तयारी करायची आहे, कारण वेलदोडे फराळामधल्या गोडाच्या सगळ्या पदार्थामध्ये घातला जातो। तर प्रत्येक वेळी आपण जर वेलदोडे सोलून आणि कुटून घालत बसलो तर आपला वेळ खूप जाईल आणि ही जी वेलदोडेची साल आहे ती सुद्धा आपली फेकली जाते आणि ती वाया जाते। त्यामुळे वेलदोडेची अशी जर पावडर तुम्ही बनवून ठेवला तर कुठलाही पदार्थ बनवताना पटकन 1-2 चमचे अशी पावडर आपण घातली की लगेच काम होतं। तर ही पावडर कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात करा। तर हे वेलदोडे कढईमध्ये किंवा तव्यावरती छान मंद गॅसवरती फुलून आले पाहिजेत इथपर्यंत परतायचे आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडीशी साखर टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। यामुळे याची सालसुद्धा छान बारीक होते आणि सालसुद्धा वापरात येते। यानंतर आपल्याला मसाल्यांची तयारी करायची आहे। तर हे खडे मसाले घरी आणल्यानंतर निवडून ठेवायचे आहेत। त्यानंतर तुम्ही धनेजिरे पावडर कशामध्ये वापरत असाल तर धनेजिरे भाजून याची पावडर करून ठेवू शकता, किंवा मग चकली मसाला आणि चिवडा मसाला तुम्ही जर घरीच बनवत असाल तर तोसुद्धा तुम्ही इथे बनवून ठेवू शकताय। चिवडा मसाला घरी कसा बनवायचा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तीसुद्धा जरूर चेक करा। यानंतर तूप तुम्ही जर घरीच बनवत असाल, घरगुती घेत असाल, किंवा मग तुपाचा डबा असेल तर काहीच हरकत नाही, पण असं जर पॅकेटमधलं तूप तुम्ही आणलं असाल तर ते कट करून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा, म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये तूप घालायला सोपं जातं। आणि पॅकेटमधनं जर तुम्ही तूप घालत राहिलात तर याची सांडामांड खूप होते। यानंतर आपल्याला ड्रायफ्रूटची तयारी करायची आहे। तर काही पदार्थांमध्ये आपण अख्खे हे ड्रायफ्रूट्स टाकतो आणि काही पदार्थांमध्ये याचे काप किंवा तुकडे टाकतो। तर हे ड्रायफ्रूट्स आणल्यानंतर तुम्ही एकदा चेक करून ठेवू शकता आणि ज्यामध्ये तुम्हाला याचे काप घालायचे आहे तर त्याचे काप बनवून इथे तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत त्या सगळ्या ड्रायफ्रूट्सचे काप करून तुम्ही वेगवेगळं किंवा सगळे ड्रायफ्रूट्स काप करून एकत्र करून ठेवला तरीही चालेल, किंवा मग हे ड्रायफ्रूट्स किंवा याचे काप हलकेसे तुम्ही भाजून ठेवला तरीही चालेल। म्हणजे मग कुठल्याही पदार्थामध्ये अगदी हलकंसंच तुपामधून काढून आपण त्या पदार्थामध्ये घालू शकतो। आणि चिवड्यामध्ये वगैरे जर तुम्ही घालणार असाल तर ते शेवटी अगदी घातलं तरीही चालेल। या पद्धतीने तुम्ही जर तयारी करून ठेवला तर तुमचा फराळ अगदी पटपट होईल आणि अगदी भरपूर कामामधलं थोडंसं काम तरी हलकं होईल। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।